सगळे वाले हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम जो मधु हो या अन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणंगता शिरण्य बीच लिखू श्री संत मोतीराम महाराज श्री संत माधव बाबा अखंड हरिनाम सप्ताह चालित आलेला आज सप्ताहचा पहिला दिवस मोजे पिंपळदरी इथे असणार पहिल्या दिवसानिमित्त ज्ञानेश्वरी प्रवचनची हनर सेवा माझ्याकडे आलेली आहे गावकरी भक्त मंडळीने दिली त्या सेवेला मी हजर राहून सेवा करीत आहे कारण सेवा ही जगामध्ये सर्वात मोठी आहे देवाची सेवा संतांची सेवा आज मोतीराम महाराज जाज्वल्य देवत माधव बाबा अग्निसाध असणार जाज्वल्य देवत या दोन संतांच्या समागमामध्ये ज्ञानेश्वरी प्रवचनची प्रवचन करण्याची संधी माझ्याकडे मिळालेली आहे तरी गावाऱ्याला कोटी कोटी धन्यवाद असणार भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश केलेला आहे हे पार्था हे धनुर्धरा अर्जुन ऐक काय द्यावा झोपत होय अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणंगता शरण्य वीच एकूण देवानं संत लोकांना सुद्धा सांगितलेलं ज्यानं माझी भक्ती केलेली आहे रात्रंदिवस माझी सेवा केलेली आहे त्याला जन्म नाही सुद्धा मरण सुद्धा नाही आणि तुकाराम महाराजांनी म्हणलेले जन्म नाही आणि क आणि तुका म्हणे माझी जन्म कसा नाही आपल्याला जन्म आहे पर फिरून 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 मानवाचा जन्म आहे बरं एक एक योनी कोटी कोटी फिरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा एवढ्या जर कोटी कोटी योनी मध्ये फिरण्यापेक्षा मनुष्यानं एकदाच देवाचं नाव घेऊन प्राण सोडावा त्या माणसाचा उद्धार होतोय राम राम म्हणता जाओ माझा प्राण हेच कृपादान दे देवा का त्या घेणं देणं करजा राम राम म्हणता जाओ माझा प्रा आणि हेच कृपादान दे देवा देवाला एकच विनंती करायची प्रभू हे माय बापा तुम्ही काय म्हणला ज्यानं माझी भक्ती केलेली आहे ज्यानं माझं नाम घेतलेलं आहे त्याला जन्म नाही मरण नाही दुर्व बाळासारखं आढळपण देणारा मी भगवान परमात्मा आहे कारण देवाच्या हातात पूर्ण सत्ता आहे करता करिता देव आहे देवाशिवाय कोणीच नाही कारण जगाचा मायबापच देव आहे बाळा दुधाची कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवय दोन्ही गर्भाची रचना देवच करतोय
आणि गर्भातल्या बाळाला दूध पाजिण्याची रचना देवच करते. जसा गर्भ वाढेल तसं स्थनामध्ये दूध याला सुरुवात होत असते. बाळा दुधाची कोण करीतो उत्पत्ती, वाढली श्रीपती सवय दोन्ही. देव स्वतः दोन्हीची रचना करतोय बरं. कारण भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या ठिकाणी, कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूर आणि कुरुक्षेत्र या दोन्ही मधला अंतर 140 किलोमीटरचा आहे. हस्तिनापूर म्हणजे आताची राजधानी दिल्ली, पण जुनी दिल्ली पहिली बरं. हस्तिनापूर म्हणजे जुनी दिल्ली, नवी दिल्ली नाही. कारण आता वरच्यावर घरे लांबले, गावं लांबले, मोठं झाली दिल्ली. हस्तिनापूर म्हणजे पांडवाची राजधानी जुनी दिल्ली. त्या दिल्लीचं अंतर, कुरुक्षेत्राचं अंतर 140 किलोमीटरचं अंतर. रणभूमीच्या ठिकाणी सांगितलं कौरव पांडवाचं युद्ध होणार होतं. कारण जे नशिबात आहे ते कधी चुकत असते, पण माणसाला टाळण्याचा प्रयत्न करावा लागतो. कौरवाने पांडव सख्य भाऊचे चुले भाऊ आणता त्या. ज्ञानेश्वरीची रचना कुरुक्षेत्रावर तयार झालेली आहे. लक्षात ठेवा तुम्ही शब्द माझा. गीता ही कुरुक्षेत्रावर तयार झाली. गीता ना ज्ञानेश्वरी, गीता ही कुरुक्षेत्रावर तयार झाली. पण ज्ञानेश्वर माऊलीनं संस्कृत भाषेमध्ये गीता होती. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावर. पण ज्ञानेश्वर माऊलीनं 700 वर्षाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवाशाला सच्चिदानंद बाबाला लिहावाय लावली आणि ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितली. शके 1212 काही टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. मेलेल्या माणसाला ज्ञानेश्वर माऊलीने जिवंत केलं. कारण बाईनं त्याच्या बाळून ज्ञानेश्वर माऊलीचे पाय धरले होते. पण ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद पडला त्या कानावर. सौभाग्यवती भव. बाई म्हणजे महाराज हे प्रेत झाले, ते माझ्या नवऱ्याचं प्रेत झालं, विसाव्याला त्या केलेलं आहे. आणि तुम्ही तर सौभाग्यवती भाऊ म्हणलं, कोण्या जन्मातला आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणले बाईला, बाई माझं उदार खातं नसते, माझं नगदी खातं असते. याच जन्मातला ज्ञानेश्वर माऊली पुढे आले. कानामध्ये म्हणजे तुमचं नाव काय? सच्चिदानंद, सत्य आनंद. मग दुःखात आल्या राहू का? झोपेतून माणूस उठवावं तसं मानणार. सच्चिदानंद बाबा उठले. कुठं उठले? विसाव्याच्या ठिकाणी. म्हणून माणसाचं प्रेत जात असताना न जाणं उठलं ते उठलं म्हणून विसावा घेते माणूस बरं. त्याची जवारी काढून घ्यायची, पदरचं सगळंच घ्यायचं, उरपाठे खाते खेळत फिरायचे, न जाणं उठलं ते उठलं म्हणून. पर ते उठायला सचित राहणार ज्ञानेश्वर माऊली नाहीत आता. आपण ती प्रथा चालू केली आहे. आणि त्या सच्चिदानंद बाबानं नेवाशाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये कथा सांगितली ज्ञानेश्वरी, गीता सांगितली संस्कृत भाषेतली प्राकृत भाषेमध्ये. आणि त्या सच्चिदानंद बाबांनी म्हणजे हे कुरुक्षेत्रावर तयार झाली. ऐकायला किती जण होते? आता आपण इथं 150 माणसं आहोत. फक्त एकटा अर्जुनच ऐकत होता. आणि देव सांगणारे बरं गीता. तिकडे युद्ध चालू होत, लढाई चालू होती कौरव पांडवाची. 11 अक्षरी सैनिक कौरवाचं होतं, 7 अक्षरी पांडवाचं होतं. आणि हनुमंतराया ध्वजावर होते. आणि कधीही सांगणाऱ्याचं आसन उंच पाहिजे, ऐकणाऱ्याचं आसन खाली पाहिजे. पण ऐकणाऱ्या आसनावर बसून सांगणाऱ्या खाली बसणार. आता असं झालं, गीता संपली. भगवान श्रीकृष्णानं मारुतीकडे पाहिलं. मारुती तू कुठं बसलास? ध्वजावर बसतो. धवज स्तंभावरी वांदरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी साडंधरू अर्जुनेशी देखा नवलत्या प्रभूचे.
अद्भुत प्रेम भक्ताचे सार्थ पाध्याचे कृतित्व असे किती प्रेम आहे देवाचे। जे दासोबा को आपण वैकुंठे चारणा जाण त्या रथाचे गुण काय वर्णावे। अहो ज्या रथाचा सारथी देव आहे, ज्या रथावर अकरा अवतार महादेवाचा नरपुराचा ते बसलेला आहे। मारुती अरे तो कुठून ऐकलास की तसान मी दो हजार वर्ष होतो म्हणला देवानं शाप दिला मारुतीला तात्या तू पिशाच एवढी जाची। मी खाली उतरून सांगवलो तू वरून ऐकलास मारुतीला शाप लागला। म्हणून ऐकणाऱ्याचं आसन खाली पाहिजे, सांगणाऱ्याचं आसन वरी पाहिजे। सातशे श्लोकाची गीता सांगितली देवानं। पहिला श्लोक सांगितला धृतराष्ट्राचा, नऊ श्लोक सांगितले दुर्योधनाचे, 32 श्लोक सांगितले संजयाचे, 84 श्लोक सांगितले अर्जुनाचे, 574 श्लोक सांगितले भगवान श्रीकृष्णाचे। 700 श्लोकाची गीता सांगितली, लक्ष देऊन ऐका। अर्जुनाला मोह दिसला, अर्जुनाला सांगितलं देवान अर्जुना हे पहाड नेवते। अर्जुनाला बघितलं संग्राम तात्या माझा आहे, निवड तात्या माझा आहे, बापू महाराज रामाय सांगितलं माझंच आहे, आमचे सरपंच विठ्ठल तात्या माझा आहे, मी लढाई करू पुन्हा संग नको 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 अर्जुन निवडू लागला। जे तर भीष्म द्रोणादी जवळकेचे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुत आती ते तर पार्था असती सकस पित्र पितामहा केवळ गुरु बंधू मातृ देखता झाला इष्टमित्र आपले कुमारजन देखले सकळ असते आले तया माझे। मी लढाई पुन्हा सग करू। आणि एक लक्षात ठेवा मोतीराम महाराज माधव बाबा महान संत आहे। अकाळी सुद्धा वृक्षाला आंबा येतो फळ लागते मोतीराम महाराजच्या कृपेनं। वर्षाला विस्तू निघतोय मोळवर मध्ये असणार माधवबाबाच्या कृपेनं। आणखी विस्तवामध्ये माधवबाबा आहेतच आणि फळामध्ये मोतीराम महाराज आहेतच। संत कृपा झाली आणि विमारक फळ आली। व्यासानं संजयाला दिव्यदृष्टी दिली। कुरुक्षेत्रावर काय चालले ते दिल्लीमध्ये दिसावं त्याला कळावं संजयाला, कारण संत कृपा झाली किंवा संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती होईल। संजय अरे आंध्र्या द्रतराटाला दिसेना झाले सांगताला इथे बसल्या बसल्या। संजयानं प्रश्न विचारला राजा कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव तयार झाले, दोन्ही बाजूला सगळे तयार झालेले आहे, आणि मग विजय कुणाचा आहे? जिकडे नर नारायण तिकडे विजय आहे, जिकडे धर्मनीती आहे शास्त्रनीती आहे माणसं चांगले तो अंगुठीला तिकडे विजय कधी द्या बरं लक्षात ठेवा। आणि आता खरं खऱ्याच कुणी राहिले नाही बरं, खोट्याच्या मागे सगळ्याच खऱ्याच्या मागे थोडे लोक आहेत, पण शेवटी खऱ्याचाच विजय होत असतोय। संजय अरे माझे पोरं कुणकडे आहेत? तुमचे पोरं या बाजूला आहेत, पंडूचे पोरं या बाजूला आहेत, पंडू आणि धर्तराष्ट्र सख्य भाऊ होते। अरे मग विजय कुणाचा आहे? जिकडे भगवान श्रीकृष्ण तिकडे विजय। मग आता काय चाललंय राजा? अर्जुन रडला रडला ना। अरे मग माझे पोरं ऐकायला का काय? नाही 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 ऐका देवा राजा धरतराष्ट्र ऐक। अरे मामा सासरे कर्ण भाऊ आहे दुर्योधन भाऊ आहे भीष्माचार्य पितामा द्रोण गुरु आहे कृपाचार्य गुरु आहे हे मारून मला राजलोक मी वना जातो रडा नाही। मग संजय बोले राया ते ऐकू पारखू देते शोकाकुल रुदनाते करीतवासे। अर्जुन रडू लागला नको 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 हे सगळे माझ्या भाऊ मारून मला राज्य नको तू वना जातो असा म्हणणारा जगामध्ये कोणीच नाही फक्त अर्जुनच होता। माय बाबाचं वचन पाळणारा रामायणामध्ये
आणि राजे लोक म्हणणारा फक्त महाभारतामध्येच अर्थ आणि देवाला राग आला आणि देवाला अर्जुनाला एक शब्द वाईट बोलला देवाला युद्ध करायचं होतं अर्जुनाला अपनी करायचं होतं ना सरसरीचा नैनाट करायचा होता देवाला अर्जुनाला एक शब्द वाईट बोलला त्या सांग हे मूर्खपण उठे घे धनुष्यबाण संग्रामाचे कौन्य कारुण्य तुझे अरे मूर्खपणा सोड तुला लक्षाग्रामध्ये जाण्याचा प्रयत्न केलता तुझ्या भावाला ईस घातलं होतं मोदक्यामध्ये त्या भीमाला सुद्धा ईस घातलं होतं तुम्हाला वनवास भोगवला ना तुझ्या धर्मपत्नीचं वस्त्र हरण केलं द्रौपदीचं सांड हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामाचे कौन्य कारुण्य तुझे मूर्खपणा सोड हे धनुष्यबाण येडपण झालंस का काय तू रडू लागले नको 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 हे मी मारू मला राजे नको मी वनार जातो संजय सांगायला धरत राष्ट्राला देव सांगणाला अर्जुनाला सातशे श्लोकाची गीता सांगितली अरे भांडण करावं लागतं रे भांडण केली जमत नाही आणि आता एक लक्षात ठेवा भांडण जपून करतो लोकांनी लावून देते बरं अरे भांडण करावं लागते आणि भांडण करण्यास तुला गावात राहून देत नाही त्याचा आपण भांडण करतोय मारामारी होत्या कोर्टात जातय वकील जगते हे शेती इकत वकील बिल्डिंग बांधते क्षमता पाळायची भांडण कधीच करायचं देव तर आपल्या पाठीमागा मारायचं भांडण कधीच करायचं नाही अर्जुन लढू लागला हे धनुष्यबाण तेव्हा अर्जुनानं देवाला एक प्रश्न टाकला देवा ते चुलत भाऊ आहे धर्मराजा माझा सक्का भाऊ आहे मी ह्यालाच मावतो देव म्हणला तू एवढं झालं काय नाही आणि ते चुलत भावाने तुम्हाला वनवासाला पेटी दे सख्या भावना मारण्याची काय गरज आहे सातशे श्लोकाची गीता सांगितली अर्जुनाचा मोह पळाला संजयाला विचारलं भरत राठोड संजय आता काय चाललंय संजय मला देवा आता लय वेगळं झालं माझ्या रडू लागला मग संजय बोले राया ते ऐकू पार्थो देते शोकाकुल रुदना ते करितो असे माझ्या रडू लागला आता काय म्हणला मग संजय बोले मने पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलय पसरले कर्तांत मुख पांडव खवळलेत म्हणतात भरत राठोड कुरू लागणारा दिल्लीमध्ये रडू लागला राजा होता ना रडू लागला काय झाले अरे भावाचे लेकरं आपले लेकरं आपण आपल्या लेकरा समान जाणार कोण्या गोष्टीत माणसाला यश येत असते आता म्हणा बघा जित्याचे लेकर मेल्याचे लेकर जित्याचे हत्या असते पंडू राजा मेलता जिवंत धरत राष्ट्र होता त्याच्या स्वाधीन लेकर होती पण त्याने आणणारे विष घातलं दुर झालं नदीमध्ये टाकून दिलं लक्षाघराला आग लावली पांडव जाळण्याचा प्रयत्न केला प्रोचनला सांगितलं दुर्धरण प्रोचन अमुक अमुक दिवशी लक्षाघराला आग लाव प्रोचन गेला ना आग लावू लागला तिथं बिलाची बाई आणखी पाच पोरं तिला होती बिलाची बाई पाच पोरं मेले लक्षाघराला आग लावली पण पाच पांडव कुंती माता सह सलामत बाहेर पडली देव तारिकला कोण मारी आग्ने जाई न जळे पांडव रधई देवकी बाळ म्हणून आग्ने जाई न जळे प्रल्हाद रधई गोविंद म्हणून आग्ने जाई न जळे हनुमंत सीताकांत म्हणून या पांडवावरी वेळ आली पर देवाचं नाव होत हृदयात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आग्ने जाई न जळे पांडव हृदय देवकी बाळ मनोनी
देवाचं नाव जर हृदयात असेल तर माणसाला धक्का लागतच नाही. पुन्हा धडत रचला दम पडला गेला विचारला संजय जे तर धर्मांडले म्हणजे ते तर पांडवांनी माझे गेले असते व्याजे झुंजाचे मी काय चाले सांगा ते मला आता इतुरपुरी सांगतो पण राजा तुला चक्कर येईल. पांडव खवळे तुला पांडव तुझ्या पोराला ऐकत नाही. काय चाला विषय आपला जो माझं होय अनेक शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य नीच येतो. कौरव पांडवाचं युद्ध झालं किती वर्ष युद्ध चाललं कौरव पांडवाचं युद्ध किती दिवस चाललं 18 दिवस 9-2 दिवस मागे 18 दिवस युद्ध चाललं 18 दिवस. ज्ञानेश्वरीचे आध्य किती 18 पर्व किती 18 दोघांचं सैन्य किती 18 आक्षेपणी त्याच आणि 7 आक्षेपणी याच 11+7=18 18 दिवस युद्ध चाललं 18 पर्व 18 सैन्यच आणि ज्ञानेश्वरीचे आध्य सुद्धा 18. पहिल्या युद्ध झाला भीष्माचार्य युद्ध चालू केलं 10 दिवस युद्ध केलं 4-5 दिवस युद्ध चाललं खूप सैन्य मेला अर्जुन त्या दुर्योधनाचं. दुर्योधन म्हणला पितामहा तुम्ही पक्षपाती चांगल्या माणसाला नावबोर कधी ठेवायचं नाही बरं असे वयोवृद्ध पूर्ण माणसाला कधीच नाव ठेवायचं नाही पाप लागत असते. भीष्माचार्याने मला तू पक्षपातीस का मरत नाही. भीष्माचार्याने सांगितलं प्रतिज्ञा केली उद्या आम्ही पांढरी प्रत्यय करणार आहे मी पांढरी पृथ्वी करणार उद्या. आता चांगल्या माणसांनी शब्द दिला मुतराम महाराज माधोबा म्हणत अशा माणसाने आमचं इथं त्यातल्या सरपंच निवडतात असले वयस्कर माणसाने शब्द दिल्यास देव त्याचा शब्द प्रतिपाळ करत असतो देव सत्यच मानित असतो या लक्षात ठेवा. देवाला चिंता पडली अर्जुनचा झोपला पर्ण कुटीमध्ये पलकावर झोपला अर्जुन देवाला काळजी पडली. देव उठले म्हणजे म्हाताऱ्याने प्रतिज्ञा केलेली सत्य होत्या पांडव मेल्यास मला काय करायचे. अर्जुनाच्या महालामध्ये देव गेले अर्जुना अरे त्या म्हाताऱ्याने पिता मला प्रतिज्ञा केल्या तू झोपलास कसा इलेक्शन उद्या चालू आहे आज झोपू कसं जमत इलेक्शन मत फोडावते मत मेंबर फोडावं लागते झोपू जमत आहे का उद्या इलेक्शन उद्या लढ्या म्हाताऱ्याची प्रतिज्ञा सत्य करणार ते उठ ते मला मला काय करायचे माझी काळजी तुला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काही तसाकडे म्हणून येते जो मज हो या निशरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणंगता शरणे मीच येऊ. ज्ञानेश्वरी म्हणली होय रामाना म्हटली आता होई ऐका जो मज हो या निशरण तयाचे दुःख निर्धारी सुखी करणे संपूर्ण हे ब्रिद जाण माझे जेव्हा तुझं ब्रिद सत्य करतो मला काय करायचे. तर अर्जुन झोपला बरं अर्जुनाचा पलक देवाचं नाव घेऊ लागला काय कर तुकाराम महाराज भामचंद्र या माळावर गेले विठ्ठल 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 वाकू लागले बोरड्या माळावर गेले विठ्ठल विठ्ठल म्हणणारे प्रत्येका म्हणाली वाट म्हणू लागली ज्या वाटेला संत जाते ती वाट पवित्र होत्या संताच्या अंगावरचे कपडे सुद्धा पवित्र असतात. अर्जुनाचा पलंग सुद्धा देवाचं नाव घडला अर्जुन झोपला पर पलंग नाव घडला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. काय देवाचं नाव घेण्याचे वस्त्र सुद्धा पैक असतात पण भीष्माचार्य प्रतिज्ञा केली देवाला काळजी पडली युद्ध उद्या होणार म्हणजे त्याच्या बायका माहेरी वाटायला होते बरं उपलव्याला उत्तर वाटला होती दुर्पद नगरीला द्रौपदी वाटायला लावली होती द्वारकेला सुभद्रा वाटायला लावली होती
कर्णाच्या बायका आपल्या माहेरी गेल्या, दुर्योधनाच्या बायका माहेरी गेल्या, उद्या युद्ध होणार आहे, युद्धात काही उरणार नाही, आणि तेवढं सैन्य मेलं काही सुद्धा उरलं नाही. शेवटी काय करायचे, वीर लोक मेले, वीर लोक कर्णासारखा अभिमन्यू सारखा पोरग मेले, काय करायचं राजधानीला. फक्त पाच लोक उरले, हे पाच पांडव, सातकी, भगवान श्रीकृष्ण, कृपाचार्य तिकल्ला, फक्त सहा सात लोक उरले. सगळे सपना साड झाला, पण भांडण कधीही करायचं नाही. आला चढून तर बाबा मी काय केलं म्हणायचं बस झालं. देवानंद द्वारकेला गेला, सुभद्रा होती द्वारकेमध्ये, विचार केला सुभद्रेला आणावं तर एकटा आरूनच वाचेल, द्रौपदीला आणावं तर किती वाजते टाक्या, पाच वाजते. हा वा समजलं. उत्तरेला आणावं आधी म्हणजे वाचत, तर पाच वाचवाचे, पाच नवऱ्याची बायको होती तिचं नाव द्रौपदी होत. द्रौपद नगरीला गेला, ते द्रौपदीला म्हणला बाई चल दादा युद्ध चालू तर काय झालं, कोण हरलं कोण जिंकलं, माझं कुंकू बळकट आहे का. बाई तुझं कुंकू बळकट करण्याकरता मी न्याला आलोय, चल रथामध्ये घेतली बहीण, कुरुक्षेत्रावर आणली, भीष्माचार्य पाळीचे पडी जपू लागले, उद्या निष्पांढरी पृथ्वी करायची आहे, भगवंता कृष्णा मला विजय दे, कृष्णा मला विजय दे, हे भगवंता मला विजय दे, उद्या निष्पांढरी पृथ्वी करायची आहे. पांडव एक सुद्धा उद्याचा नाही, जपमाला म्हणू लागला. पाऊस मंद मंद चालू होता, आताच्या पाऊस चालू होता बघा, आणि पावसाचा त्याच्या भीसीत आला, गट्टा मोठा असतो, भीव मोठा असतो. या भीमाच्या हातात गदा होती, दट्ट्याने लोक भेट होते, आमच्या तात्याच्या भावाने मी पावसातच आलो, दट्टा मोठा असतो या, पण कुणाचा कोणा भिवू राहावं, सुनला सासूचा भिवू राहावं, आणि देवाला भक्ताचं भिवू राहावं. देव सुद्धा भक्ताचा भेटतोय देव, आणि महाराज असलो तरी आम्ही विकलता त्याला चोपताव, कारण सत्य इमानदार तिथं आहे. आणि एक हा तुमच्या गावातून मी तुमच्या माणसाची व्हावा करत नाही, बरं मोतीराम महाराजच्या गाजीवर बसून मी सांगतोय. माधवचार्याचा पलंग म्हणू लागला, बहिणीला खांद्यावर घेतलं, खांद्यावर बहीण पर्णपुरीला खाली उतरली देवाला. पहिल्या काळामध्ये कोपरापर्यंत काकी होती टाक्या, आता तुमचं एक राहिले सोन्यवाडी, बऱ्याच ठिकाणी तुमचं नाव घेतलेलं, सगळे पोर भरतात, पण निवडता त्या सरपंच खबीर मेक असतात, सुवर जाऊ देत नाही, आणि पोर उठामध्ये पोर उठते, भजन करा भजन करते, निवडणी त्याचं वर्चस्व आहे. सोन्यवाडीत बऱ्याच ठिकाणी म्हणलेलं आहे, बऱ्याच वेळेस म्हणलेलं आहे तुमचं नाव, कारण माणूस कुणाचे नाव घ्यायला काही उडी पडलं नाही, जे करते करते त्याचंच नाव घ्यावं लागतं. पहिल्या काळामध्ये काकण होते कोपरापर्यंत, आता फक्त काकण वरमाईला नवरीलाच येत, दुआगारी सांगितलं वरमाईला काकण आहेत, नवरीला काकण आहेत, आता काकण राहिले नाही, आता दोन दोन काकण काही करायचं गोट्या सगळं घेतलं घाण्याच आहे का, आता मुलीली काकण नाही. बहिणीला कोपरापर्यंत काकण होते, द्रौपदीला भगवान श्रीकृष्ण पुढे आले, बहिणीला खाद्यावर खाली उतरलं, पाऊस चालू होता, भीष्माचार्य झाले, जप बाळा जपू लागले, उद्या देवा मला यश दे, निष्पांढरी प्रत्येक करायच्या. बहिणीला खाली उतरलं आणि कोपरापर्यंत काक कोपराला हात लावला बहिणीच्या गावाने, आणि लक 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 काकणं हालविले, हल्या बरोबर द्रौपदीला पायापडली, भीष्माचार्य सावध झाले, कुणीतरी सवाशीन बाई आल्या, कपाळाला कुंकू आहे, खाली हळद आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, कोपऱ्यापर्यंत काकण फक्त श्वास लिहिला असते, नक्की कुणी आले. आणि भीष्माचार्य पाय जोडले आणि पाया पडली, पाया पडल्यावर पितामाना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव, यशस्वी भव, पहिला शब्द सोडला सौभाग्यवती भव. देवाला भेटला गप्पू बोललं, भाग खाद्यावर घेतला, झालं कामचं,
द्रौपदी नगरला घेऊन बाई सोडली, काम झालं, पाच पांडवाला धक्का लागत नाही, हे संतांचा आशीर्वाद आहे। संत महिमा वरू किती आणि चालविली निरजीव भिंती, संतांचा महिमा तो बहुदुर्ग। उद्या युद्ध चालू झालं, युद्धामध्ये धर्मराजाला प्रश्न विचारला, पितामहा नऊ दिवस झाले युद्ध चालू झालं, तुम्ही मरण नाव कशी, आता कोणी मरण सांगेल का होता, त्या कोणी मरण सांगेल सवताच, मरण आपल्याला माहीतच नसते आणि माहीत असणारा सुद्धा मरण सांगतच नाही, फक्त दुआगारी मरण सांगितलं बघा, बरं ती गाणी सांगतो, ती गाणी जठाई पक्षाने मरण सांगितलं रावणाला, कुठे मरण सांगितलं, माझ्या दोन्ही पंखात घालो नाही श्रीरामाच्या जठायुषे कुशे लावण, तुझे कोणे ठाई आहे मरण सत्य संपूर्ण मदसा, दोन्ही पंखात आहे म्हणला, पंख उपडले मरून गेले। श्रीराम जय राम जय जय राम जठायु समरे राम राम, माझा छेदा वया देव अंती श्रीराम पावला। देवाच्या भक्ताने मरण सांगितलं, मृत्यू आला, पर दोन आठवडे दुराचारीने मरण सांगितलं, दोन दुराचारीने द्वाघांनी मरण सांगितलं, द्वाघांनी एक रावणानं रामाला मरण सांगितलं, सांगितलं का नाही, आणि एक कुंभकर्णानं सुद्धा सांगितलं, रावणानं सांगितलं राम नाम अमृत पुत्रिका आखंड हृदय माझ्या देखा ते प्रसवत असे माझ्या मुखा तुझा अवंका ते किती बाणा, बाणानं प्रश्न विचारला, रामाचं नाम माझ्या हृदयात आहे फोड, हे अमृत पुत्रिका लाव बाण फोडलं पुन्हा रावणाचं मुख उघडलं, कुंभकर्णाचं शरीराचे तुकडे झाले तिथे परत नव्हता, त्याला वरदान होत, दुधानं झाली या शरीरी पाटी मोरान होता वैरी, कुंभकर्ण वरदाची थोरी ही तुकडं पहिली राहिली, कुंभकर्ण वरदाची थोरी दुधानं झाली या शरीरी पाटी मोरान होता वैरी धरे वरी पडे, रामानं पार दाखिल्याशी पडत नव्हता, रामाला मी मोठा पहिलवान आहे हे मला मी मोठा पहिलवान आहे, कर तुकडे माझे तुला सोडीतच नाही, शेवटी भुज दाखोच लागली तवा कुंभकर्ण पडला। तसं भीष्माचार्यानं मरण सांगितलं, या क्या बाईनं सुद्धा मरण सांगितलं होतं, बरं तिचं नाव, त्या बाईचं नाव चंद्रसेना, मरण सांगितलं का नाही मारुतरायला, नवऱ्याचं मरण पतीवरती ना सांगितलं होतं का नाही, हा तसं भीष्माचार्यनं मरण सांगितलं, धर्मराजा म्हणला पितामहा तुमचं मरण कशात आहे, म्हणला तुम्ही एक काम करा, उद्या दिवस निघायला दहावा दिवस आहे, शिखंडीला आणा, द्रौपद राजाची पोरगी बी नव्हतं, पोरग बी नव्हतं, शिखंडी बाई नव्हता, गडी नव्हता, पहिल्या जन्मातली आंबा नावाची बाई होती, शालव राजाला जिंकून भीष्माचार्य आणलं तर तिने पुरी पळवून आणल्या होत्या, आंबा अंबिका अंबालिका दोन दिल्यानंतर दोन धर्तराष्ट्राच्या माई होत्या, आणि एक होती आंबा नावाची, तिला महाग महाग पिटवून लावलं, तिनं म्हणजे दुसऱ्या अवतारात मी अवतार धरी तुला मारीनच, ती शिखंडी नावाची झाली, ती द्रौपद राजाची पोरगी शिखंडी झाली, आणि कुणी काय अर्जुना तिला आणर बाईचा ड्रेस घातला, अर्जुनानं शिखंडीच्या धनुष्य बाण दिला, अर्जुन पाठीमागे राहिला, बाण ओढला, कवच आपोआप गळून पडलं, कानातले कुंडलं पडले, डोसक्याचा मुकुट पडला, आणि बाण लागला भीष्माचार्य शरीर पडले, बाण बाण अर्जुना तेव्हा दक्षिणा चालू होते, बरं दक्षिणांमध्ये मनुष्य मेलाक्ष मोक्षाला जात नाही, त्याला पुण्यले लागते, उत्तरायणमध्ये मनुष्य मेला, आता उत्तरायण चालू आहे, मनुष्य मोक्षाला जातो, मार बाण बाणाबाग मार मारले, जीवित बाण हातात बाण तोंडात बाण डोळ्यात बाण पाठीत बाण वरून बाण खालून बाण आदार चांगला,
पांडवांनी याचं पाया पडायचं आयुष्यमान भव विजय हो भव पर कौरव पाया पडायला नाही. पाच पांडवाच्या बायका पाया पडायला प्रत्येकाला आशीर्वाद दिला. उत्तरा नावाची पूर्वी आदिमान्यूची बायको 3 महिन्याची गरोदर होती पाया पडायला आली. पितामा म्हणले धर्मा अरे पूर्वी नवीन दिसायला मला कोण आले पाया पडायला सांगले. अर्जुनाची सून आहे आभिमान्यूची बायको आहे अरे नवीन पाया पडायला माझ्याकडे आली पण माझ्या हातात पैसे नाहीत माझ्या अकरा हातात बाण आहे माझ्या जीवित बाण आहे माझ्या मानत पाठीत बाण आहेत वरून बाण आहेत मी काय देऊ पुढीला. फक्त आशीर्वाद दिला त्याला एकच आयुष्यमान भव यशस्वी भव. पर खरा आशीर्वाद चुकला बरे संतांच्या वयोवृद्ध अशा माणसाच्या पाया पडावं लागते आशीर्वाद घेण्याकरता. आयुष्यमान भव यशस्वी भव दोन आशीर्वाद दिले पर तिसरा आशीर्वाद दिला नाही. सौभाग्यवती भव दिला असता तर अभिमान्य मुदात मिळालाच नसता. हे संतांचा आशीर्वाद. बरेच युद्धाकडे युद्धामध्ये मृत्यू पावले. भीष्माचार्य हजरत उतारेमध्ये गेले. द्रोणाचार्य गेला. कर्ण युद्धामध्ये गेला. बरेच गेले. भीष्माचार्य गेले. उद्या युद्धा चक्रवार रचला. आता फक्त 5 मिनिटं सांगू. फक्त 5 मिनिटं सांगणार आहे. जो भज हो या अनन्य शरण तयाचे निवारी जन्मपरण. गणेश फिरवतो तयाचे निवारी जन्मपरण या लागी शरणंगता शरण एक नीच एकू. याचा मुद्दा तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. देवाला शरण गेल्यास त्या माणसाला मरण कधीच नाही. मनुष्य अमर होऊ शकतो अमर. कारण दुर्योधनाकडे चक्रवार रचला. पांडवाने सोडण्याचा युहा रचला. द्रोणाचार्य मेल्याच्यानंतर भीष्माचार्य मृत्यू पावल्यानंतर द्रोणाचार्याला सेनापती पद दिलं. इकडे द्रौपदीचा भाऊ आता दणक धुमस आग्नेवाटा जन्मता त्याला सेनापती पद दिलं. चक्रवा रचला. चक्रवा फोडण्याची ताकद फक्त अर्जुनालाच होती. दुसऱ्याला चक्रवा फोडण्याची ताकद नव्हती. आणि कारण एकच गोष्ट. भगवान श्रीकृष्ण अर्जुन वनक्रीडेला गेले. देवाने चक्रवा फोडायला अर्जुनाला सांगितलं होतं आणि अर्जुन आले आणि बायकोला सुभद्रेला चक्रवा फोडायला सांगितले. सुभद्रा त्यावेळेस 4-5 महिन्याची 6 महिन्याची गरोदर होती. पोटामध्ये बाळ होता अभिमान्यू आणि गरोदर बाईला झोप येत असते. अर्जुनाला चक्रवा फोडायचा सांगत सांगत सुभद्रा हो म्हणू लागले. हो माले हो असं फोडावं तसं फोडावं बाहेर निघावं. हो मनीत मनीत झोप लागली. चक्रात घुसायचं शिकला. बाई याचा गर्भ शिकला नाही. गर्भात परिणाम होतो असतोय. ऐकोनी नारदाची गुटी गर्भीच घातली मिती कयादूच्या पोटी भक्त प्रल्हाद जगजेटी. नारदाचा शब्द ऐकला नारायण. प्रल्हादाने गर्भा शिकला म्हणून नारायणच म्हणू लागला. अभिमान्यू नगर गर्भामध्ये चक्रवा फोडायचा शिकला पण बाहेर निघायचा शिकला. तर माय झोपली ना गर्भ झोपला. समुद्र उठ त्याला बरोबर झोपली. बंद केलं सांगायचं. परत शेवटी चक्रवा रचला. समस्त पथकाला मारायला भगवान श्रीकृष्ण अर्जुन गेले. इकडे चक्रवा फोडायचा तयारी केली. दुर्योधन म्हणला धर्मा आज चक्रवा फोड नाही तर हस्तिनापूर सोडून निघून जा. मी राजा होतो हस्तिनापूरचा. चक्रवा फोडा तुम्हाला शेत नव्हतं. अभिमान्यू होता अगर 20 वर्षाचे पोरग. बायको उत्तरा होती अगर.
एकच वर्ष लग्न झाले होते, तीन महिन्याचा गर्भ पोटात होता, बाळ परीक्षित होता। आम्ही मात्र युद्ध करायला निघाला, सर्पाचं आवरण तोडलं, माणसाचं आवरण तोडलं, पाण्याचं आवरण बंद करून टाकलं, बाणाचं आवरण बंद केलं, अग्नीचं आवरण बंद केलं। अभिमान्यू एकट्यानंच पोरानं तोडत तोडत मध्ये घुसला। आता लक्षात ठेवा, ऐका, युद्ध करीत असताना अभिमान्यू कुणालाच ऐकायला दिला। लोक म्हणले, अरे अर्जुन आहे का, अभिमान्यू आहे, ओळखा बरं। आता त्याने संशयास्पद आहे, दुर्योधनाला काही अभिमान्यू माहित नव्हतं का, कर्णाला माहित नव्हतं का, आसोथाम्याला माहित नव्हतं का, दुशाशनाला माहित नव्हतं का, जय धर्त्याला माहित नव्हतं का? होता, पण अकरा अक्षरी सैन्य होतं, फक्त ड्रेसवर ओळखायचं, हेचा ड्रेस जगळा पांडवाचा सात लोकांचा सात अक्षरीचा, आणि अकरा अक्षरीचा ड्रेस जगळा होता, ड्रेसावर युद्ध चालू होत। पृथ्वीच्या राज्य लोक युद्ध लागते, पृथ्वीच्या राज्य लोक युद्ध लागते, जगातले राज्य लोक युद्ध लागते। लबाड दुर्योधनातून अकरा होते, खऱ्यातून सातच होते। मग त्यावेळेस प्रश्न विचारला, राज्य महाराज विराट राजा होता, द्रुपद राजा होता, अनेक राजे होते, म्हणजे अर्जुन आहे का अभिमन्यू आहे? अभिमन्यूच्या हातामध्ये धनुष्यबाण होता, त्याने बोलायला सुरुवात केली, राज्य लोक हो, मंत्री लोक हो, प्रजाजन ऐका, मी अर्जुन हो, अर्जुनाचा ज्येष्ठ पुत्र अभिमन्यू आहे आणि सुभद्रेचे पोरगा आहे। हा सुभद्रा नंदनू, जो का अपारु नवा अर्जुन, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधन देखे द्रोणा, द्रोणाचार्याला दामतून मारू लागला, दामतून अभिमन्यू 20 वर्षाचे पोरगे। द्रोणाचार्याने धनुष्यबाण बोलला, कर्णाने भाता बोलला, दुर्योधनाने रथाचं चाक बाहेर काढलं, दुशासनाने हातघाई केली, एकटंच पोरग होत युद्धामध्ये, सगळ्यांनी गाठलं, एकटंच पोरग गाठलं। हे रथी महारथी तात्या साधे नव्हते, हे लोक कृपाचार्य द्रोणाचार्य साधे होते का? एक एकाचारी मनोयापारे, हे विश्वच होय सोमवारे, हा कृपाचार्य नपुरे एकल्याची, ब्रह्मांड जाळण्याची ताकद एक एकात होती, आणि त्याने दामतूर मारू लागलं पोरग अर्जुनाचं, अभिमान्यू एकटंच मारू लागलं दामतूर। पर शेवटी निक्षत्रिय केला अभिमन्यू, धनुष्यबाण बोलला, रथाचं चाक घेऊन मागावर धावला, रथाचं चाके वरच्यावरी आधार होईल, काय करता येत नाही, चिदाड्या चिदाड्या केल्या रथाच्या, आणि शेवटी दुशासनाचं पोरग दोषाशन, अभिमन्यूचे येते दोघांची गदाघाई युद्ध लागलं, दोघे मूर्छागत पडले, पल्ल्याबरोबर त्याची मूर्छा सावरली दुशासनाच्या पोराची दोषाशनाची, आणि डोसक्यात गदा मारली अभिमन्यूच्या, चिंगड्या चिंगड्या केल्या, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, लपटपोटे युद्धात पडले, देवाचं नाव घेऊ लागलं। पर त्याच्यामध्ये जय धरत्याला बहिणीचा आत्याचा नवरा होता, पांडवाच्या कौरवाच्या बहिणीचा नवरा होता, दुशिला नावाची पूर्गी होती, ती जय धरत्याला दिली, त्या जय धरत्या पळत आला आणि दोस्त्यात लात मारली। आता एकमेकाला जर पाय लागला तर आपण पाया पडतो का नाही? साधं फाड्याला जर लागला तर पाया पडतो फाड्याच्या, दुडीच्या भाकऱ्याला लागला तर पाया पडतं, माणसाला लागला तर पाया पडतं। पर जय धरत्याने रणभूमीच्या ठिकाणी लात मारली, आकाशवाणी झाली, हे जय धरत्या, रक्ताच्या थारुळामध्ये पडलेल्या पोराला लात मारलास, तुझा 18 तासाच्या अंदर मृत्यू होईल, आकाशवाणी झाली। लात मारायची नाही, तुम्हाला सांगू इतिहासातला प्रसंग, छत्रपती शिवाजीराजाचा, तानाजी मालुसरेचा प्रसंग सांगू, प्रसंग अधिक आहे। फक्त 5 मिनिटं बंद करा, 5 मिनिटाला प्रवचन संपणार आहे, माईक लावू नका, फक्त 5 मिनिट।
फक्त पाच मिनिट आहे. कोंढाणा किल्ला होता, कोंढाणा किल्ला, कोंढाणा किल्ला सर करण्याकरता छत्रपती शिवाजी राजे निघाले. तानाजी मालुसरे नगर कोकणातला महाड तालुक्यातला उंबरते गावाचा रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन रायगड किल्ल्यावर गेला शिवाजी महाराजांकडे. राजे, चार दिवसाला माझ्या पोराचं रायबाचं लग्न आहे, तुम्ही या लग्नाला. शिवाजी राजे म्हणले, तानाजी तुझ्या पोराचं लग्न कर, मी कोंढाणा किल्ला सर करा निघालो नाही युद्धाला. पर मित्र राहावा कर्णासारखा, मित्र राहावा तानाजी सारखा, मित्र राहावा बाजी प्रभू सारखा, मुरार बाजी सारखा मित्र राहो, जीवा शिवासारखा मित्र राहो, धोका देणारा नसून. तानाजीने सांगितलं, राजे तुम्ही लढायला जावं, लग्नामध्ये मी वरबाभून मिरव हे मला सांगत नाही, मी उद्या युद्ध करायला जाणार. तानाजी लढायला निघाला. तानाजीच वय होत 30 वर्षाचं, रायबाच वय होत 10 वर्षाचं, पहिल्या काळात लहानपणी लग्न होते. युद्ध लागला तर तानाजीच आणि उदय भान्याच, तानाजी ढाल तुटली, उदय भान्यानं तानाजीला मृत्यू केला, तानाजी रणभूमीच्या ठिकाणी पडला. पल्ल्या पल्ल्या उदय भान्यानं लाट मारली, बसल्या आकाशवाणी झाली, उदय भान रक्ताच्या थरव्यामध्ये पडलेल्या पोराला लाट मारणार, एका तासात तुझा मृत्यू होईल. आकाशवाणी मावळली, पहिली आकाशवाणी होती, आता केंद्रवाणी आहे. शालार मामा नावाचा आमच्या निवडणुकीत आता सगळं म्हातारा होता 70 वर्षाचा. शालार मामा म्हणला, उदय भान रक्ताच्या थरव्यामध्ये पडलेल्या पोराला लाट मारा, म्हातारा सगळी कर. शालार मामाने उदय भानला एका क्षणामध्ये मारलं. छत्रपती शिवाजी राजाला सांगितलं, राजे कोंढाणा किल्ला आला पर तानाजी मोहर राहणार सोन्यासारखा गेला. अरे रे रे म्हणला, पर त्या गडाचं नाव काय ठेवलं, गड आला पर शहर गेला, त्याचं नाव सिंहगड नाव ठेवलं. तस उदय का जे धक्क्याने लात मारली, आकाशवाणी झाली. पांडवाला कळलं, जय धर्मर उदय भान आकार अभिमानी युद्धामध्ये मृत्यू पावला. अर्जुन पळत आला, श्रीकृष्ण पळत आले. अर्जुनाचा पोरग होता, कृष्णाचा भांचा होता. अभिमान्यू रणभूमीच्या ठिकाणी रडू लागला. देवाला सांगतो, अभिमान्यू आज तुला रडायला काय झालं, तुला रडायला काय झालं? म्हणला, मामा उतरेसाठी बायको सोडून चाललो, बाळाचं तोंड बघितलं नाही याच्यासाठी रडत नाही, बापाला सोडून चाललो याच्यासाठी रडत नाही, माईला सोडून चाललो, पण त्या जय धरत्याने मला लाट मारली, रक्त भमाळ होत असताना लाट मारल्याचे दुःख झाले म्हणून मी रडले. अर्जुनानं प्रतिज्ञा केली, उद्या दिवस मावळेपर्यंत उदय भागाला त्या जय धरत्याला मारीन, आणि नाही मेला तर अग्नि काष्ट घेऊन तुझ्या भेटीला मी स्वर्गात येतो. प्राण सोड, प्राण सोडत असताना देवाचं नाव चालू होत. तितक्यामध्ये बायको पळत आली, उपनयन उत्तरा 3 महिन्याची गुरुतर होती, पोटात राजा परीक्षित बाळ होत. माय आली द्वारकेहून सुभद्रा, द्रौपदी आली द्रुपद नगराहून, सगळ्या पांडवाच्या बायका जमल्या. अभिमान्यू उलटत नेला, अभिमान्यूचा मुलगा घेतलं मांडीवर सुभद्रेनं, माईनं बायकून पाय घेतले आपल्या मांडीवर. अभिमान्यू तुम्ही चालला, माझं कुंकू केलं, मी कुणाच्या जीवावर जगायचं, मी काय सुख सोहळा भोगला, 7 जन्माचा जोडा होता मला सोडून या जन्मात गेला, मी आता कुंकू कुणाच्या जीवावर घ्यावं? बाळ आहे बाळाला तुम्ही तुम्हाला बघितलं नाही, तुम्ही बाळाला बघितलं ना. रडू लागली सुभद्रा, रडू लागली. सुभद्रे ते धैर्य धीरे शरीर टाकिले पृथ्वीवर, माझा दावा अभिमान्य सुमर
पाही न एक वेळा अभिमन्यू मला तोड दाखव मला प्रेमाच्या दुधाच्या धाराने ते कुणाला पाळतू दुधाच्या धारा 20 वर्षाच्या महिला आणि अभिमन्यूच्या तोंडामध्ये दुधाच्या धारा पडू लागल्या अभिमन्यू दुधाच्या धारा जिभेने पिऊला जिभेने चाकू लागला त्याला पाय म्हणजे देतो कळवळा मनोनिया सुभद्रा रडू लागली अभिमन्यू बाळा तू एकटंच पोरग होतस मी अभिमन्यू कुणाला म्हणू अभिमन्यू म्हणला माय माझ्या बायकोच्या पोटामध्ये गर्भ आहे बाळ पोरगच होणार आहे तो वानरा राजा परीक्षित होणार आहे राजा होणार आहे त्याला अभिमन्यू म्हणून समजतो आणि शेवटी प्राण सोडला अर्जुनानं प्रतिज्ञा केली उद्या दिवस मावळाला तर मावळण्याच्या अगोदर जे धरत्याला मारीन बहिणीच्या नवऱ्याला तुझ्या भेटला येईल अर्जुन प्रतिज्ञेच्या राती म्या दिवसा लपविला गोबस्ती जे धरत्याशी लावणी ख्याती सुभद्रापती म्या वाचविला माय बाप देवाची लीला युद्ध चालू झालं 5:05 जे धरते आलाच नाही अर्जुनाला गौशाला नाही अर्जुना त्यावेळेस देवानं सुदर्शन चक्र सूर्याला लावलं दिवस मावळा जाहीर झाले दुर्योधर्माला जे धरते ये खाली अर्जुनाला काष्ट रचले बिल्लवचंद्र आणला अर्जुन आत्महत्या करणार मरायच्या टायमाला दुश्मनाच्या मातीला जावं लागते खराब ना जिवंत जोपर्यंत वैर का मेलं की मातीला कुणे कुणाच्या जाऊ सगळे कौरवाने पांडवाने जे धरते सुद्धा आला कारण त्यावेळेस घड्या नव्हत्या अशा मोबाईल नव्हती गाड्या नव्हत्या गाड्या जर असत्या तर जे धरते मला असता 5 येत नाही खाली पर त्यावेळेस असं नव्हतं ना नेहरीची दुपार तिसरा पार सांच्या पार डाळ घालायची ये मांजर झा आता मांजर झा पहिल्या कडे आता मांजर झोपच नसते पहिलं म्हणजे ते मांजर झा आता मांजर रात्रभर जागे लिपून तिकडे मांस झोपले मांजर जागे पडले रात्रभर ते तर मांजर जाऊन झाली दिवा लावा जेवा म्हणा झोपावर दिवाला बंद करू पहिल्या काळामध्ये अशा टाईम होत्या आता 1:02 भिकाऱ्याकडे घडीन मोबाईल झाले जय धरत्याला अर्जुनानं हातामध्ये धनुष्य बाण न घेता 2 प्रदक्षिणा घातल्या सुभद्रा बायको आली द्रौपदी बायको आली उत्तरा सून आली आणि द्रौपदी म्हणली दादा माझा पोरग रणभूमीच्या ठिकाणी मारलास आणि नवरा इथं मारायचा का तुला तू माझा कशाने भाऊ तुझं भेद आहे जो माझं हो या अनन्य शरण ज्ञानेश्वरी मधली 9 अध्यायमधली ओवी 287 ओवी असणार जो माझं हो या अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागी शरणकथा शरण मीच वेगवेगळं पा द्यावा माझं कुंभ जाहीर कर आता मला गड्याचं भांडण लागलं बाईने जर माफी मागितली पदर पसरला गड्याला कुणीच मारित नाही बाईमध्ये ताकद आहे बाईमध्ये सामर्थ्य आहे सुभद्रा म्हणजे दादा माझ्या नवऱ्याला जीवदान दे माझा नवरा माझ्या शिरोर ठेवू माझं कुंकू बळकट कर माझं मंगळसूत्र जोड ठेवू देवा नंतर बाई दम धर त्याच्या करताच आहे अर्जुन प्रतिज्ञेच्या राती अर्जुनानं रात्रीच्या टायमाला प्रतिज्ञा केली आणि देवाने दिवसाचा सूर्य लपवित का मी दिवसा लपविला गबस्ती जय धरत्या शिलावली ख्याती सुभद्रापती म्या वाची दोन प्रतिज्ञा झाली प्रदक्षिणा झाल्या अर्जुना हातामध्ये धनुष्य बाण घे क्षत्रियाचा धर्म आहे धनुष्य बाण घेऊन मृत्यू पाव तिसरी प्रदक्षिणा चालू केली अर्ध्यात आली धनुष्याला बाण जोड अर्धी प्रदक्षिणा राहिलेली आहे तुला आत्महत्या करायची आहे तुला स्वर्गाला जायचं आहे अर्धी राहिल्या जोड धनुष्य बाण जोडला धनुष्य बाण सूर्याचं सुदर्शन चक्र काढलं पडता जड भारी दाशी आठवावा हरी मग तो होऊन क्षीण आड घाली सुदर्शन सूर्याला चक्र लावलं तिसरा पार सांच्या पार दुपार 43 होती डाळ घालायची 43 होती आता ती राहिली नाही बाबा जे धरते आता सूर्याचं सुदर्शन चक्र काढलं देवानं हा सूर्य
पाच वाजली तर हा जय धर तेवढं ठाच्या पाच जय धरच्या मुठका आधार उरलं प्रेत खाली पडलं धरलं आकाशात गेलं आणि ते अर्जुनाच्या आकार पळत येऊ लागलं. दैत्य लोकाला वरदान होतं देवाचं, जय धरच्याला वरदान होतं, ज्याच्या हातावर पडेल ते मरेल. ते पळतच आले मुठकावरून खाली. अर्जुना बाण मार पश्चिम समुद्राकडे, बाण मार पश्चिम समुद्राकडे. त्याने त्या मुंडक्याला बाण मारला, पश्चिम समुद्राकडे मुंडक गर 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 फिरत गेलं. तिथे त्याचा बाप तपश्चर्या करून लावून करून शिंदूर आला समुद्रामध्ये. आशा करून आला मुंडक पळत चाललं पोराच, बापाच्या हातात पडलं, बाप जागेवर गेला आणि मुंडक जी जागेवर गेलं तिथे जोगर पडलं, दंड पडला गेलं कुरुक्षेत्रावर जय धरच्याच. आणि मुंडक पडलं समुद्राच्या कडेला जाऊन पडलं, बापाच्या दंडापासून एकाचं मुंडक पडलं. अर्जुन विजय झाला कारण जे देवाचे भक्ती केल्यास वाया कधी जात नाही. जो मज होय तयाचे निवारे जन्म मरण या गावी शरणांगाचा शरण्य. मीच ऐकू माय बापानो भाई भक्तानो श्री संत मोतीराम महाराज संस्थान पिंपळदरी सप्ताचा पहिला दिवस विजयादशमी. भगवान परमात्मा याच दिवशी विजय झाले तर रावणाचा वध केला, त्याचं नाव विजयादशमी. विजय झाला देवाला आणि आजच अर्जुनाला विजय मिळाला कारण याचं नाव विजयादशमी आहे. विजय रावणाचा वध करून भगवान परमात्मा विजय झाले म्हणून त्या आपट्याचे झाड आहे ना आपट्याचं, त्याच्यावर कौरव पांडवानं धनुष्यबाण ठेवून द्रौपदी पर्णाला गेलते आणि त्या विराट राजाच्या नगरीमध्ये गेलते. विराट राजाच्या नगरीमध्ये गेलते एक वर्ष अज्ञातवास स्वतः बरे. आणि ज्या वेळेस कौरव युद्धाला आले त्या अर्जुनानं बाईचा वेश बर्नाडा धरला होता, त्या आपट्यावरला धनुष्यबाण घेतला, अर्जुनाचा वेश घेतला आणि कौरवाला कर्णाला दामतून मारलं होतं. म्हणून आपट्याच्या पानाला सोनं म्हणते. ही आम्हाला सोन्यासारखा पाऊन झाला, आमचे धनुष्यबाण एक वर्षाने जपून ठेवले आपट्यानं, म्हणून त्याला शमीचा वृक्ष म्हणतात. शमीचा वृक्ष म्हणतात, शमीचा वृक्ष आपण आपटा म्हणतात त्याला शमीचा वृक्ष म्हणतात. तुम्ही सांगितल्याबद्दल त्याबरोबर उत्तर त्या कशब्दात. तिथले धनुष्यबाण घेतले अर्जुनानं, कौरवावर विजय मिळाला म्हणून सोन्याचा वृक्ष त्याला म्हणजे मी एकमेकाला आपट्याचे पानं द्यायचे, शमीचे पानं द्यायचे, सोनं घ्या आणि सोनं घ्या द्या म्हणायचं. कारण विजयादशमी, आज भगवान परमात्मा विजय झाले, आज पांडवाचा वनवास संपला. पत्रिका काढली, चिठ्ठी काढली भीष्माचार्यानं कृपाचार्यानं काढल्याबरोबर अज्ञातवास संपला. आता पांडव आपल्याला कसेच ऐकत नाही म्हणून सोनं घ्या सोनं ज्याची प्रथा चालू झालेली आहे. कारण मुत्रामारच्या दरबारामध्ये पहिला दिवस म्हणून ज्ञानेश्वरीमधली नवी आदरणीय ओळी असणारी मी घेतलेली आहे. जो मज हो या अन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण या लागे शरणांगता शरणे. मीच युकवट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं, देवानं भक्ताला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगलं बाबा देवाची भक्ती करा. मोतीराम महाराज जाजवले देवते, माधवबा जाजवले देवते, कुणाचा दिवस करायचा नाही, कुणाला वाईट म्हणायचं नाही. जे जे भेटे भूत देते माने भगवंत हा भक्त योग निश्चित जाण माझा. जमलेली माता भगिनी जमलेले सत्पुरुष याच्या चरणी अर्पण करून मी पुरुषाला पुनर्न देऊन टाकतो. कुंडली वरहरी श्री ज्ञानदेव तुकार मोतीराम महाराज की जी.